राधे आईला कोबडी पकडली तर काय करता आपण कापून खाऊ रमे पण आपण चाललंय कुठं तू म्हणला की कोंबड्या चोरायच्या आपल्याला काय येडे बाबा हा आठवलं आठवलं पण झापा खाली का चाललोय तुम्हाला आपण दिसू नये म्हणून किताब खाली असं वय काय बघतो त्या कोंबड्या बघ की डोकं बिघडलं का काय दगड टकुऱ्यात घालून मारूनच टाकन परत वाट गेला भांडू नको आमचं समय काय कमी नाही भांडायला येऊ कोण शिळ्या तोंडाचा कुठला असं देईन दणकाच मोडल दोघाचं मन का बाई जा तू मानलाय म्हणून का मोडून घ्यायचं बाकीचं पिठे का चपातीचं पिठे रे आले ना सगळे आले अजून राहिलं कोणी नाही राहिलं असं सांगा बरं सांगा बरं काय काय समस्या आहे तुमची गावाची मला दर्शन करा तालुक्याला जाऊन यायचंय बोला काय काय बोला काका काय नाही जबरदस्ती पासून समस्या विचार काय चालू तिकडं कोण काय म्हणत तोंडावर बोलायचं काय बोलायचं तर बरोबर आहे की काका सरळ सरळ समस्या मांडल्या ना तर तोंडावर मांडायच्या कुजबुज नाही करायची काही नाही पळतच म्हणतोय गाडीत चल फिरायला बोलो बाबू बोलो भाई काय समस्या आहे बोलो समस्या सांगा ना अशी समस्या आहे का विचारू नका शेतकऱ्याचा उद्या ना गरीबाला बघ काय म्हणते ते कोणी पाय ना याच्या आईला कुठून बुद्धी आली नाही यांच्या तावडीत सापडलो अरे बोला ना भाऊ पटापटा बोला ना तालुक्याला जायचंय मला काही काम आहे माझ्या पाठीमाग आज बाजार आहे लोकांचं पेमेंट करायचंय हो हॅलो हॅलो बजाल सरपंच चला जेवायला हा येऊ राहिली येऊ राहिलो तशी मंत्री सारखी सभा भरली हा चला चला घरी लगेच आटपला भाऊ तुमच्या तुमच्यात तुम्ही बघून घ्या आता मी जातो हो आणि ते निपटून घ्या तुमच्या तुमच्या मध्ये नको रे बाबा ती सरपंच बिरपंच पहिलं तर येड्या लोकांनी ताण दिला गावामध्ये तो एक ताण काय आता जेवायला काही आहे का नाही तर चटणीची आज मी बाहेरून जीवन आलं तू बरं झालं असत परवड असत बाबा लय ताण झालं रे बाबा ती सरपंचीच नको मला गाव ओळखलं पाहिजे काम आणि राहणार एकदा जर गाव गोळा झालं गाव गोळा करायचं गावात स्वच्छता अभियान राहू त्यासाठी आपल्याला सरपंचाला बोलावं लागेल बरं सांग नाही तर कधीच नाही गाव गंगे राधे त्याच्यावर या तिकडं सगळं गाव येणार आहे तिकडं लय मोठा विषय होणार आहे काय खजिना बिजिना सापडला का काय आला तुझा दस खपला का काय त्याला काय म्हणू नको या तिकडं मग कळलं सगळं काय आला आता येईक ना चल बघू हा हा चल तिकडं लय काम आहे का बसले तुम्ही
अरे इथं काय बाबा बसला तुम्ही, चला तिकडे चावडीवर, सगळे लोक जमा झालेले, पटकन चला लवकर. मोठी गाडी घेऊ, मोठी गाडी कशा सरपंच, ही छोटी गाडी घ्या चला, विचार लवकर जात नाही आपल्याला, चला मोठी घेऊ, नाही नाही लवकर याच गाडी चाल, नाही चल चल लवकर चल, रगेल माणूस होतो मोठी गाडी लाज, नाही छोटी बरी आपली सरपंच, थांबा बोला काय काम आहे आमच्या बद्दल अंतर नाही, अंतर मी असे शेती काम होऊ शकत नाही, सगळे गावकरी जमा झाले, जरा तुम्ही लवकर पटकन चल चल पुढे चल चल आलो आलो गंगा कुठे गेली, तिला पण बोललो होतं, लय मोठा विषय नाही तर कशाला बोलला इकडे, थांबा ना थांबा, चला कशाला बोलला सांगतो ना मी तुम्हाला, लय मोठा विषय घेऊन चिले पिले घेऊन उभा राहिला इथं काय काम होतं, मला पहिले सांगले होतं सरपंच विसर भोळे, सांग ना काय काम होत, थांबा मी रम्याला विचारून येतो, काय सांगितलं होतं मी विसरलोय, थांबा दोन मिनिट फक्त आलोच बर का, पिऊन फिरायाच मस्त, येता रुपयाची स्वस्त पिऊन फिरायाच मस्त, पेताड्याच्या हातात आहे भला मोठा दारूचा खंबा, गावाच्या उलट्या बॉम्बा ऐका गावाच्या उलट्या बॉम्बा, गावाच्या उलट्या बॉम्बा ऐका गावाच्या उलट्या बॉम्बा, गावाच्या उलट्या बॉम्बा ऐका गावाच्या उलट्या बॉम्बा.